हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहो मोड आलेले मटकीची उसळची रस्सा आमटी तर त्यासाठी मी रात्रभर म्हणजे भिजवलेले मटकी भिजवून ठेवलं होतं पाण्यात त्यानंतरनं कापडामध्ये गुंडाळून बांधून मी मटकी ठेवलं होतं मग ते बर, ले ले, तो तो मोड आलेले आहेत तर त्याची आपण रस्सा आमटी करणार आहो त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते आहे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतले थोडीशी कढीपत्ता दहाबार पाकळ्या लसूण घेतलेलं आहे सर्व मिश्रण आता आपण मिश्रणच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून आपण पेस्ट करून घेणार आहे परत त्याच्यात थोडंसं खोबरं पण किसून घेतलेलं आहे कढीपत्ता फोडणीमध्ये टाकलं ना तर सगळे काढून टाकतो त्यामुळं फोडीम फोडणीमध्ये न टाकता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण मी ॲड केलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे सर्व मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यात मिक्स बारीक करून घेत आहे बघा अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचो खूप छान गावरण मटकीची उसळ रस्सा होते इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर तो, तो मिक्स आणि तेल पण टाकलेलं आहे तेल गरम झाले तर त्याच्यानंतरनं आपण हे पेस्ट केलेलं वाटण मस्तपैकी फिरून घ्यायचं व्यवस्थित शिजून घ्यायचं कारण हे मी काय भाजून घेतलेले घेतलेलं नाही सगळं कच्चंच आहे असं तेल सुटूस तर व्यवस्थित भाजून घ्यायचं एक पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं त्यानंतरनं आपलं सोलापूरची तिखट मसाला घाल गा, घातले आहे म्हणजे तिखट काळा तिखट म्हणतात आमच्याकडं तो घातलेला आहे आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे त्यानंतर ना त्याचं थोडंसं हळद घालायचं अजून एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं थोडंसं मी उसळची आमटीची थोडंसं मसाला टाकले आहे आपल्या ते मसाला भेटते ते मसाला टाकलेला आहे परत व्यवस्थित हलवून घ्यायचं मस्तपैकी बघू शकता अशा प्रकारे सर्व कारण आता आपण ह्याच्यामध्ये मोड आलेले उसळ आपण ह्याच्यामध्ये टाकत आहे मटकी बघू शकता किती छान दि दिसत आहे व्यवस्थित आता है आता हे मोड आलेले उसळ मी त्याच्यामध्ये टाकते आणि पाच मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घेते म्हणजे वरखाली वगैरे सर्व मिश्रण त्या मटकीला व्यवस्थित लागायला पाहिजे उसळला बघू शकता पाणी न टाकता हे थोडंसं दोन दोन ते तीन मिनटं आपण शिजून घ्यायचं झाकण ठेवून आणि दुसरीकडं गॅसवर मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे जेवढं रस्सा पाहिजे तेवढं उकळण्यासाठी कारण अशा भाज्या करताना आपण उकळलेलंच पाणी टाकायचं कलर पण खूप छान लागते आणि भाजी पण टिकते खराब वगैरे होत नाही लवकर उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे म्हणा त्यामुळं आपण उकळलेलंच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये बघू शकता हां उकळलेलं हे पाणी मी घेतलेलं आहे तो मिश्रण बघा त्याच्यामध्ये टाकायचं नुसतं पाणी टाकले मी अजून शिजून पण घेतले नाही किती छान कलर आले बघा एकदम आपण काय म्हणतात चिकना चिकनची चिकन आणि मटणची आमटी पण खायचं विसर विसरून झाले एवढं मस्त हे आपली गावरण मटकीची रस्सा झालेला आहे तुम्ही पण नक् नक्की एकदा हे रेसिपी ट्राय करा माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद